आज आपण समितीची एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आपल्यासमोर वेगवेगळी कारणं आली असतील. एक असा प्रश्न पडतो तो म्हणजे ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल जे आहे जे बंद करण्यात येणार होतं, शिफ्ट करण्यात येणार होतं, त्यामुळे लोड वाढणार हे माहिती होतं, तरी देखील या हॉस्पिटलमधल्या सोयीसुविधा का वाढवण्यात आल्या नाहीत? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घ्या की इथं 20 आय सी होतं, 48 करण्यात आला. आणि सिव्हिल हॉस्पिटल जशाच्या तसं मेंटल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी आजसुद्धा 186 बेड खाली आहेत. लोकांना माहिती नाही किंवा त्यांना ते कदाचित ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने इन्कन्व्हिनियंट होत असेल म्हणून आणतात, नाहीतर पर्यायी व्यवस्था केलेली आहे. ठाण्यातल्या मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या व्हाव्या म्हणून नवीन हॉस्पिटल इथं बांधलं जात आहे. म्हणून दरम्यानच्या काळात आजसुद्धा 186 तिथं बेड मोकळे आहेत ना. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की आता आलेल्या पेशंटना तिथं कसं पाठवायचं ते तुम्ही बघा. चॅरिटी हॉस्पिटल असतील तर त्याच्यामध्ये जर चॅरिटीच्या बेड्स खाली असतील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, ती लोकांना इन्फॉर्मेशन द्या. शेवटी काही गोष्टी आम्ही अशा प्रसंगातून सुद्धा शिकत असतो. आणि दुसरं एक लक्षात घ्या की इथं क्रिटिकल केअरची हे वाढली, बरोबर आहे. क्रिटिकल केअरमध्ये कोण येतो की जो लास्ट स्टेजला आहे पेशंट, त्यालाच आय सी यूमध्ये नेतात. आय सी यूमधून नेलेल्या पेशंटपैकी साधारण तुम्ही बघितलं तर रोज 5 पेशंट दगावत असतात. कारण काय, ते लास्ट स्टेजला असतात. 95% लोकांना वाचवण्यामध्ये डॉक्टरना यश येत होतं. म्हणजे 500 तुमच्याकडे पेशंट आले आणि 500 5 पेशंट असे आहेत की जे वाचूच शकत नाही, तरी डॉक्टर प्रयत्न करतात त्यांना वाचवायचा. मग ते डेथचं प्रमाण असतंच प्रत्येक हॉस्पिटलला. म्हणून जी मी काय ह्याच्यातला एक्सपर्ट नाही, पण एक्सपर्ट कमिटी ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करेल. आणि निग्लिजन्स आढळला एक्सपर्ट कमिटी सांगेल ना आम्हाला, मग निग्लिजन्स आढळला आम्ही कॉम्पन्सेशन देऊ. त्यांनी काय मनुष्य परत येत नाही, परंतु त्यांच्या दुःखावर निदान मलम लावण्याचं ही प्रक्रिया घडते आणि प्रक्रिया सुद्धा सुधारते. परंतु नॅचरल डेथ असतील तर विनाकारण डॉक्टरना तरी हॅरिस का करायचं? मुख्यमंत्र्यांचं काही बोलणं होतं का या संदर्भात? काय म्हणाले मुख्यमंत्री? बघा, मी कोकणच्या दौऱ्यावर होतो, CM साहेबांचा तिथं मला फोन आला. कारण इथून हेलिकॉप्टर जाणार, घेऊन कोणाला येणार, तोपर्यंत जेवढा वेळ जातो त्याच्यापेक्षा एक तासामध्ये मी तिथल्या एअरपोर्टला जाऊन मुंबईला पोहोचलो. मुंबईवरून मी 45 मिनिटांमध्ये इथं पोहोचलो मुंबई एअरपोर्टपासून. आणि शेवटी मुख्यमंत्र्यांचाच एक प्रतिनिधी म्हणून मी इथं आलो आहे. मुख्यमंत्री महोदयांचं, पालकमंत्रीसुद्धा 7-8 तासाच्या ट्रॅव्हलिंग डिस्टन्सवर होते. मुख्यमंत्र्यांना काळजी आहे त्या लोकांची, जे ज्यांची डेथ झालेली आहे त्यांनासुद्धा असं वाटतं की अशा लास्ट स्टेजला लोकांनी आणू नये, त्याच्यापूर्वी आणावं. त्याच्यासाठी जे प्रबोधन केलं पाहिजे ते निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे, ते आम्ही करू. बघा, शेवटी हे काय इथं असलेले पेशंट दगावले असं नाही आहे. बाहेरून क्रिटिकल केअर म्हणजे हा पेशंट आता वाचणार नाही म्हणून इथं पाठवलेला होता. मग त्याच्यामधले दगावले त्यांनासुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी प्रत्येक पेशंट कुठल्या ह्याने त्याचीसुद्धा चौकशी केली. समजा एखादी एपिडेमिक असेल तर त्याच्यावरसुद्धा ताबडतोब कारवाई केली पाहिजे म्हणून. पण असं आढळलं नाही, प्रत्येकजण वेगवेगळे त्याला आजार होते. एक पेशंट तर अल्सरने दगावलेला होता. मी म्हटलं अल्सरने कसा दगवेल, सांगितलं त्याचं अल्सर फुटलेलं होतं, तरी 3-4 दिवस त्यांनी कुठे ट्रीटमेंट घेतली माहिती नाही. तो अशा कंडिशनमध्ये आलेला होता की तो एक तासच जगला नसता, त्याला 3 तास डॉक्टरने तरी पण जगवलं. आज 2 पेशंट असे आलेत की हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वी त्यांची डेथ झालेली होती. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांची ॲडमिट केलं असतं तर आणि इथं 2 डेथची संख्या वाढली असती. म्हणजे काय होतं की एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये पाठवले जातात. ह्याची सगळी एन्क्वायरी टेक्निकल कमिटी करेल, तो माझा विषय नाही. पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगितलं. आज तुम्ही म्हणणार की 2 पेशंट ऑलरेडी डेड अवस्थेमध्ये आले, या 18 पेशंट वारले, त्याच्यापैकी 8 पोस्टमार्टम करायला लागलं कारण त्यांचं डेथ विदिन 24 आवर्स झालेलं होतं. म्हणजे एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आले की त्यांचं डायग्नोसिससुद्धा करण्याएवढी वेळ नव्हता, त्याचा अगोदर जीव कसा वाचवायचा हे ठरवून डॉक्टरनी त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू केली. परंतु त्यांचं डेथ सर्टिफिकेट ते देऊ शकत नाहीत, त्यांचं प्रायमरी असे 8 लोक आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की कशा कंडिशनमध्ये लोकांना पाठवलं जातं ह्या हॉस्पिटलमध्ये. हा सर तुम्हाला बघायला लागेल. आज तरी पण मुख्यमंत्र्यांना कुठेतरी लक्ष केलं जातं. जितके विरोधक आले सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं की त्यांनी ह्या हॉस्पिटलची सुधारणा केली नाही, कारण की मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये हे हॉस्पिटल आहे. काय वाटतं अशा विरोधकांना काय सांगतो? बघा, मला काही बोलायचं नव्हतं पण आज मी तुम्हाला सांगतो. त्यांना एकच प्रश्न विचारा की ह्या हॉस्पिटलमध्ये किती हार्टची ऑपरेशन होत होती आणि आज किती हॉस्पिटल तुम्ही केली का ती मुख्यमंत्र्यांनी सोय केली? मग हे तुम्ही सांगणार नाही का कधी? उगाच जो मनुष्य दिवसरात्र काम करतो त्याला बदनाम करायचं? तुम्ही काहीच नाही केलं. हॉस्पिटल शेजारचे मी सांगतो, KEMच्या शेजारचा प्लॉट प्रायव्हेट हॉस्पिटलला दिला आहे, नायरच्या शेजारचा प्लॉट प्रायव्हेट हॉस्पिटलला दिला. मी दिला का तो? कोणी दिला? का दिला तुम्ही? आज KEMचं एक्सपान्शन करायचं होतं, जागा आहे का? मी पालकमंत्री म्हणून कधी हा विषय नाही काढला. मला KEMमध्ये गेलो त्या दिवशी दुःख झालं, शेजारी हॉस्पिटल एवढं मोठं उभं राहते, कोणी दिलं? म्युन्सिपाल्टीचा प्लॉट होता, देऊन टाकला प्रायव्हेट हॉस्पिटलला. का दिला? तुम्हाला काळजी नाही का KEMच्या एक्सपान्शनचं? तुम्हाला काळजी नाही का नायरच्या एक्सपान्शनची? तुम्हाला काळजी नाही का सायनच्या एक्सपान्शनची? हे बघा, बोलायचं एक आणि कृती वेगळी करायची असं करू नका.
आम्हाला खरोखर वाटतं की लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही एवढे धावत धावत इथे येतो, तर आम्हाला खरोखर काम करायचं आहे. तुम्हाला सांगा बिल्डरना नोटिसा का नाही दिला, लोक रस्त्यावर राहत होती. मी पालकमंत्री गेल्यानंतर सगळ्या बिल्डरना नोटिसा का गेल्या, आमचं सरकार आल्यानंतर का गेल्या, त्यांना चार चार पाच पाच आठ आठ वर्षाची भाडी आता का मिळायला लागली. आम्ही गरीब लोकांबरोबर असतो म्हणून आम्ही काम करतो. काम करत असताना एखादी नैसर्गिक परिस्थिती, कोविडमध्ये सुद्धा कितीतरी मृत्यू झाले, परंतु ती परिस्थिती अशी आली की जिथं मृत्यू इलाज नव्हता त्यावेळेला कोविडला, आज कोविडच्यापासून फार कमी मृत्यू होतात. ह्याचं कारण अवेअरनेस लोकांमध्ये गेला, तसाच एक अवेअरनेस लोकांमध्ये गेला पाहिजे की एवढी खराब परिस्थिती होईपर्यंत त्यांना तिथे ठेवू नका. ज्या हॉस्पिटलमध्ये या सुविधा आहेत तिथं त्यांना न्या. निदान 60-70% तरी त्यांच्या सेव होण्याचे हे असतात. तुम्ही 5% जगण्याची हे असताना जर पेशंट शिफ्ट केला, मी आज तुम्हाला उदाहरण दिलं, दोन पेशंट इथे येण्यापूर्वी जर ते वारले नसते तर तुम्ही उद्या सांगितलं असं की 20 लोकांचा मृत्यू झाला म्हणून. एक शेवटचा प्रश्न, आज तर चौकशी समिती बसवण्यात आलेली आहे, पण येणारा काम इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी काय करणार आहे? इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायची कारवाई चालू आहे ठाण्यामध्ये, आणि ठाण्यामध्ये नवीन हॉस्पिटल बांधलं जात आहे. जे जेला नवीन हॉस्पिटल रुग्णालय उभं केलं जात आहे मल्टी स्टोरीड, परंतु तिथं काही कॉन्ट्रॅक्टरने कोर्टामध्ये गेल्यामुळे ते काम रखडलेलं होतं. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे सगळं सॉर्ट आऊट करून आम्ही त्या फॅसिलिटीज, कारण पहिलं लक्ष मुख्यमंत्र्यांचं हे हेल्थ सर्व्हिसेस हेच आहे. हॉस्पिटलमध्ये सुधारणा होण्यासाठी काही बेसिक चेंजेस, बघा बेसिक चेंजेस होण्यासाठी सुद्धा हॉस्पिटल ज्यावेळेला 100% भरलेलं असतं त्यावेळेला सुद्धा मर्यादा येतात. मी जे जेचा एक वॉर्ड तुम्ही रिपेअर केला, तुम्ही जाऊन बघा, जसं प्रायव्हेट हॉस्पिटल असतं तसा वॉर्ड जे जेमध्ये आहे. ते का करू शकत नव्हते? ते करू शकत होते ना, त्यांना ही काळजी नव्हती. चाललं चालू द्या, म्हणजे मी असं कोणावर आरोप करत नाही. असं प्रसंग झाला काय त्याच्यामधून राजकारण करायचं? आणि मग मी तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्ही एक्सपान्शनच्या गोष्टी करता, मग शेजारचे प्लॉट का दिले? एक्सपान्शन करा म्हणणाऱ्यांनी जागा तरी शिल्लक ठेवला पाहिजे ना. जागा तुम्ही वाटून मोकळ्या करणार आणि नंतर एक्सपान्शन होऊ शकलं नाही तर आज 4000ची कॅपॅसिटी जी KEMची आहे ते हेरिटेज हॉस्पिटल आहे, त्याची बिल्डिंग एक्सपांड करता येत नाही. शेजारच्या बिल्डिंगवर आणि एक हॉस्पिटल उभं राहून ते जोडता आलं असतं ना, का दिलं प्रायव्हेटला? हा प्रश्न आहेच ना. म्हणून की आम्ही त्यांच्यावर आरोप करत बसलो नाही, आम्ही त्याचं सोल्युशन शोधतो आणि आम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विरोधक असे आहेत की ते नुसतंच आरोप करत बसतात. आज 100% महिलांची हे झाली महाराष्ट्रातल्या, चेकअप झाला. तुम्हाला का वाटलं नाही करायचा? आज मुलांचा 100% मुलांचा चेकअप महाराष्ट्रातल्या होणार आहे, तुम्हाला का नाही वाटला करायचा? आज प्रत्येक गोष्टीला फ्री उपचार दिला जातो, तरी पण असे प्रसंग घडतात. त्यावेळेला निग्लिजन्स झाला आहे की नाही, त्यांनी ताबडतोब कमिटी नेमली ना, टेक्निकल बाब आहे. 100% करणार. एकदा आपण असं करू की आधी ठाण्याचं मोठं सिव्हिल हॉस्पिटल सुरू होऊन दे आणि मग ह्या हॉस्पिटलमध्ये दुरुस्ती करता येईल. आज नाही करता येईल, दोन्ही हॉस्पिटल एका वेळेला काम सुरू केलं पेशंटची आज सुविधा होईल. तर हे होते दीपकजी केसरकर. या हॉस्पिटलचं देखील अपग्रेडेशन करण्यात येणार आहे, पण सध्या तुर्तास शक्य नाही असं त्यांनी सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये अनेक सोयीसुविधा देखील या हॉस्पिटलमध्ये घेण्यात येतील, मात्र तुर्तास त्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्या तरी ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत, जी परिस्थिती आहे, तीच अशी काही दिवस आणखीन देखील अशीच राहील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.